नमस्कार मंगल रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण झटपट अंडा मसाला कसा बनवायचा ते बघणार आहोत त्यासाठी इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे यामध्ये तीन ते चार चमच तेल घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर इथे मी चार बॉईल केलेले अंडे घेतलेले आहेत अंड्याला सुरीने असं कट मारून घ्यायचं आहे आणि कढईमध्ये टाकून सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचं तर ते फ्राय करून झालेले आहेत याला एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि इतक्याच तेलामध्ये इथे मी अर्धा चम्मच जिरा घातलेला आहे एक ते दोन दालचिनी चार ते पाच काळी मिरी आणि लवंग एक तेजपत्ता घालून मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यानंतर अद्रक लसूण एक चमच घेतलेला आहे तोही मिक्स करून घ्यायचं त्यानंतर इथे मी दोन उभे चिरून घेतलेली हिरवी मिरची घेतलेली आहे आणि एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकायचा आणि दोन ते तीन मिनटे परतून घ्यायचं सोनेरी रंग येईपर्यंत तरी ते कांदा परतून झालेला आहे यामध्ये मी ते तीन टोमॅटो असे बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालायचे आणि तोही दोन ते तीन मिनटे परतून घ्यायचा आहे व्यवस्थित असं परतून झाल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मिक्स करून घ्यायचं तर मिक्स करून झालेला आहे यामध्ये मसाले ॲड करूयात इथे अर्धा चम्मच हळदी पावडर घेतलेले आहे दोन चम्मच लाल मिरची पावडर एक चम्मच धनी पावडर आणि एक चम्मच गरम मसाला घालून सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सर्व मसाल्यांना तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं त्यानंतर इथे मी अर्धा ग्लास पाणी घेतलेला आहे पाणी घालायचं आणि झाकण ठेवून सात ते आठ मिनिटे शिजवून देऊयात सात ते आठ मिनिटे शिजवून झाल्यानंतर यामध्ये अंडे टाकायचे आहेत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि झाकण ठेवून तीन ते चार मिनटे शिजवून घेऊयात आणि तुम्ही इथे बघू शकता एकदम मस्त असा हा अंडा मसाला बनवून तयार झालेला आहे एकदम झटपट पद्धतीने आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा